इचलकरांजी शहरातील सहा हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सुमारे अडीच कोटी रुपयांचं अनुदान जमा झालंय त्यामुळे त्या, त्या लाभार्थ्यांनी जिल्हा बँकेसमोर आज पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती पण तिथं सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नसल्यानं आणि गर्दी वाढल्यानं पोलिसांनी धाव घेतली बँक प्रशासनानं योग्य ती काळजी घ्यावी अशी सूचना पोलिसांनी केली इचलकरंजी शहरातील विधवा अपंग वयोवृद्ध यासह विविध शासकीय योजनांचे सुमारे सहा हजार लाभार्थी आहेत त्यापैकी काही जणांचं अनुदान थकीत असून अनेकांना चालू महिन्याची पेन्शनही मिळालेली नाही लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाकडून मिळणारं अनुदान बँकेत जमा झालंय अनुदानाचे पैसे काढण्यासाठी आज इचलकरंजीतील जिल्हा बँकेसमोर एकच गर्दी झाली वास्तविक पोलिसांनी बँक व्यवस्थापनाला सूचना करून सकाळी सात वाजल्यापासून पेन्शन वाटत करावाच सांगितलं होतं पण बँकेनं त्याकडे दुर्लक्ष करत नेहमीच्या वेळेत पेन्शन द्यायला सुरुवात केली अशा वेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता अनेक लोकांनी गर्दी केल्यानं आमदार प्रकाश आवाडे पोलीस उपाधीक्षक गणेश बिराधर यांनी धाव घेतली शाखा व्यवस्थापक उमेश गंगाधरे यांना सक्त सूचना देऊन बँकेतील कॅश काउंटर वाढवावेत पेन्शनधारकांना उन्हात बसवू नये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं अशा सूचना केल्या काही नागरिकांनी तर अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी रात्री बारा पासून रांगेत उभा असल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी सुद्धा बँकेच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत